महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने किया ऐलान। मुंबई महानगर के मलाड इलाके में भीषण अग्निकांड से अफरा तफरी मच गई। यहां की अप्पापाड़ा की झुग्गी बस्ती में 15 से 20 एलपीजी सिलेंडरों में विस्फोट के बाद ये हादसा हुआ और इसमें एक व्यक्ति की मौत हो गई। घटना की सूचना पर फौरन ही फायर ब्रिगेड की गाड़ियां आग बुझाने के काम में जुट गईं। थी वही एक बच्चे की मौत हो गई थी। 100 से ज्यादा झोपड़पट्टी या जलकर खाक हो गई थी। गरीब के पास कुछ खाने के लिए नहीं था, ना पहनने के लिए था। वही शिवसेना के शिंदे गुट विभाग प्रमुख वैभव भरतकर ने झोपड़पट्टी योग का जायजा लिया, जिसके बाद सीएम एकनाथ शिंदे को इसकी रिपोर्ट विधानसभा में दी। विधानसभा में महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इसका मुद्दा रखा, जिसके बाद जांच करने के आदेश दिए। जिसके घर जल गए हैं उसे 50,000 रुपए देने का वादा किया। एकनाथ शिंदे ने विधानसभा में यह बात स्पीकर के सामने कही, जिसके बाद मलाड के अप्पापाड़ा में जो झोपड़पट्टियां जली थी उसे 50,000 रुपए देने का ऐलान किया है। अप्पापाड़ा येथे जे 1100 झोपड्या जळाल्या, प्रकाश सुर्वे आणि मला वाटतं आपण भरडकर आहे आणि आपले लवेकर ताई आले होत्या, अतुलजी आले होते, मनीषा ताई आल्या होत्या, प्रकाश सुर्वे आले होते आणि म्हणून भरडकर आणि म्हणून यांच्या बाबतीत देखील आपण त्यांना मदत करतोय। त्यांना तात्काळ आपण 50,000 रुपयाची त्यांना तात्काळ मदत देतो आणि त्यांचं मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय, त्यांची पूर्णपणे पार्श्वभूमी घ्या, त्यांच्याकडे कुठले कुठले पुरावे आहेत, कधीपासून राहतायत, त्याचबरोबर ती जागेचा मालकी जी आहे त्याच्यामध्ये पण वाद आहे आणि म्हणून या सगळ्या बाबी तपासून आपण त्यांना देखील न्याय देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत। आणि म्हणून बाकी सगळ्या ज्या काही सूचना केलेल्या आहेत सदस्य होतं, त्याच्यामध्ये ते दुपारी एक आग लागली होती, त्याच्यामध्ये किती लोकांचं घर होतं, किती लोकांचं काम होतं। 13 तारखेला अप्पापाड्यामध्ये एक भीषण आग लागली। या आगीमध्ये जवळपास 1100 कुटुंब, आतापर्यंत जे सर्वे झाले त्या हिशोबाने ती 1034 घरं आणि अजून काही सर्वे बाकी आहेत। एवरेज 1100 घरांचा 1060 पर्यंत घरांचा आहे। त्यानुसार फार भयंकर आग लागली। याच्यामध्ये अचानक दुपारची गॅसचे बाटल्यांचे स्फोट होत गेल्यामुळे अनेक झोपड्या फटाफट या जळत गेल्या। वनविभागीय क्षेत्रामध्ये आहे हे, याच्यावरती जागा जी आहे, या जागेचे 712 प्रॉपर्टी कार्ड जर आपण पाहिले तर याच्यामध्ये कुठेसुद्धा वनविभागाचं नाव नाही, परंतु वनविभाग फोर्सफुली या जागेवर आपलं पोझिशन दाखवते। लोकांना आतापर्यंत त्यांनी पक्की घरं कोणत्याही सुविधा त्यांना करू दिल्या नाहीत। अनेक वर्षापासून लोक या ठिकाणी राहतात आहेत, पण ते प्लास्टिकची घरं बांधून, त्याच्यावरती बांबू प्लास्टिकचे पत्र्याची घरं बांधून लोक या ठिकाणी फार हालाकीच्या परिस्थितीमध्ये राहत होते। त्या दिवशी अचानक ह्या लागलेल्या आगीमध्ये लोकांचे सगळे संसार उद्ध्वस्त झाले, अनेक लोक रस्त्यावर, लहान मुलं, काही महिलांच्या डिलिव्हरी झालेल्या आहेत, काही डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये आहेत, अशा लोकांना सगळ्यांना हा भयंकर जो त्रास झाला आहे। अजून तुम्हाला काय मी सांगू, त्यामध्ये भयंकर परिस्थितीमध्ये लोक चालले आहेत। सेम सर, बघा, मुख्यमंत्री साहेबांनी, मोठ्या मनाचा माणूस, एक राजा माणूस काय असतो, आज इथे भयंकर परिस्थिती आहे, या परिस्थितीमधून लोकांना सावरण्यासाठी प्रथम मदत म्हणून, सरकारी शासकीय मदत म्हणून प्रत्येकाला 50,000 रुपये त्यांनी जाहीर केले। 1100 घरांना 5.5 कोटी, म्हणजे 5,50,000 रुपये त्यांनी या विभागातील नागरिकांना त्यांच्या प्रथम सहकारी शासनाचं म्हणून त्यांनी घोषित केले। त्याचबरोबर त्यांनी कलेक्टर्स आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांना निर्देशित केलं,
की ही जागा कोणाची आहे, नक्की याच्यामध्ये कोण मालक आहे, हे आतापर्यंत यांच्यावर फॉरेस्टने का अशा कारवाई केली, या सगळ्याची त्यांनी माहिती कलेक्टरांच्या माध्यमातून 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांच्यापर्यंत पोचवायला सांगितली, जेणेकरून लोकांचं पुनर्वसन करणं इझी राहील. सर्वे केले किती? सर्वेमध्ये सांगितलं तुम्हाला 1034 घरं इफेक्ट झालेली आहेत. टोटल किती? काही लोक म्हणतात की प्रभाग क्रमांक 42 मध्ये जरी पाहिलं तरी 6000 झोपड्या आहेत प्लास्टिकच्या. आता साहेब ही अगर माहिती जर ही पठाणवाडी किती मोठं स्लम एरिया आहे त्याच्यामध्ये तुम्ही अन्न मांग करणार काय की ते फायर ब्रिगेडचे? माझी मागणी म्हणजे असंच आहे, वन विभागामध्ये बहुतांशी ठिकाणी फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहोचू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि आमच्या कुरार विलेजची एवढी भयंकर परिस्थिती मागील अनेक वर्षापासून राज्यकर्त्यांनी करून ठेवली आहे की कुरार विलेजच्या तो आमचा जो रस्ता आहे रमेश हॉटेलपासून वरती येणारा, या ठिकाणाहून 2 बस जर समोर झाल्या तर 2-2 तास लोकांना ट्रॅफिक क्रॉस करायला लागतात, 2-2 तास लोकांचे जातात. तर हे रस्ते जोपर्यंत उघडले जात नाहीत, हे मुख्य रस्ते आहेत, कमीत कमी एक रस्ता तरी जो हायवेला डायरेक्ट कनेक्ट होईल असा एक सुद्धा रस्ता आतापर्यंत आमच्या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी उघडलेला नाही आहे. तर त्यासाठी मी साहेबांना स्वतः मुख्यमंत्री साहेब आता या विषयामध्ये लक्ष घालतात आहे. येत्या काही दिवसात मालाड कांदिवलीला जोडणारे जे रस्ते आहेत किंवा मालाड हायवेला जे जोडणारे रस्ते आहेत त्यांचं तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.